सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। चोपड़ा येथून पुण्याच्या दिशेने गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। तालुका पोलिसांनी सापळा रचत यात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। चोपड़ा येथून धुळ्या मार्गाने पुण्याच्या दिशेने गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे। नुकताच धुळे तालुका पोलिसांच्या कारवाईत तब्बल 11 किलो 398 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे। चोपड़ा येथून पुण्याच्या दिशेने गांजाची मोठी वाहतूक होत आहे अशी गुप्त माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे। यात 3 आरोपींसह 56,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धुळे तालुका पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी व मुद्देमाल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चोपड़ा येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून फागणे शिवारात तालुका पोलिसांनी गांजा जप्त केला असून या प्रकरणी अहमदनगर सोलापूर व शिरपूर येथील व्यक्तीच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी तिघांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। क्राइम FRI न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट धुळे। म्हणजे 10 तारखेला रात्री 8 धुळे पोलिसांच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही ट्रॅव्हल्स मधून काही आरोपी गुटखा किंवा इतर गोष्टीची ते विक्री करतात किंवा तस्करी करतात। त्या अनुषंगाने एक त्यांनी लक्झरी बस थांबवली, त्यामुळे त्यांना स्वच्छता त्यांनी झडती घेतली असता त्यांना ती स्वच्छताकडून जवळजवळ 11.5 किलोचा गांजा मिळाला आहे। त्याची किंमत बाजार मूल्य त्याचं आहे 57,000। त्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये एक आरोपी आहे अहमदनगरचा, तो आहे शेवगावचा तालुक्यातला, एक सोलापूरचा आहे मोहोळ तालुक्यातला आणि एक आपला स्थानिक आरोपी आहे तो शिरपूरचा आहे। असे 3 आरोपींना आपण जेरबंद केलेला आहे आणि त्यांचा आपण PCU पुढे तपास करत आहोत। त्याबद्दल मी धुळे पोलीस दलामार्फत धुळे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या टीमचं मी अधिक कौतुक करतो। सदर गुन्ह्याचा तपास अनिल माजर करत आहेत आणि त्यांनी अशी कारवाई करायला तुम्ही शुभेच्छा देतो।